विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं उमेदवार जाहीर केलेले आहेत. विधान परिषदेसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राज्यसभेसाठी पुन्हा संजय राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधान परिषद आणि राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये या तीन नावांवर शिक्कामोर्तब झालेला आहे.